नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा ट्रिग्नोमेट्रीच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं ट्रिग्नोमेट्रिक रेशियो ऑफ मल्टिपल अँगल्स, त्याचे फॉर्म्युले पाहिले होते, जसे की साईन टू थीटा है ना, कॉस टू थीटा, टॅन टू थीटा, त्याच्यानंतर साईन थ्री थीटा, कॉस थ्री थीटा आणि टॅन थ्री थीटा, याचे फॉर्म्युले आपण पाहिले होते. बघा त्याच्यावरचे आपण व्हेरीफाय पण केलेले आहेत काही क्वेश्चन. ओके, आता बघा आजच्या याच्यामध्ये पाहणार आहे आपण की व्हेरीफायचा एक क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला. जर तुम्हाला व्हेरीफायचा क्वेश्चन असेल किंवा प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन असेल तर सिम्पली त्याचा अँसर तुमच्याकडे ऑलरेडी असतं. तुम्हाला काय करायचं असतं, फक्त लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड फक्त व्हेरीफाय करायचं असतं आणि हे जे मार्क्स आहेत ते सिम्पली तुमच्या हातातले असतात. जसं की या ठिकाणी काय दिलेलं आहे, इफ ए इज इक्वल टू 30 degrees देन व्हेरीफाय दॅट साईन टू ए इज इक्वल टू 2 sin A into cos A आणि कॉस टू ए इज इक्वल टू 1 - tan² A अपन 1 + tan² A. आता याच्यामध्ये सगळे फॉर्म्युले जरी दिले आपल्याला, जसं की साईन टू ए, कॉस टू ए, टॅन टू ए, बरोबर आहे, साईन थ्री ए, कॉस थ्री ए आणि टॅन थ्री ए, जे सगळे फॉर्म्युले जरी दिले तर सगळे व्हेरीफाय होणार आहेत, ठीक आहे, आणि व्हॅल्यू LHS इज इक्वल टू RHS कन्फर्म येणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा क्वेश्चन लिहूया आपण. क्वेश्चन, इफ ए इज इक्वल टू 30 degrees देन व्हेरीफाय दॅट दॅट काय, फर्स्ट साईन टू ए इज इक्वल टू 2 sin A into cos A. ओके, असं क्वेश्चन आहे. तर आपल्याला जर व्हेरीफाय करायचं असेल किंवा प्रूव्ह करायचं असेल तर आपली मेथड काय असते, फर्स्ट काय करायचं अँसरमध्ये लिहा LHS इज इक्वल टू काय, LHS लेफ्ट, LHS म्हणजे काय, तर लेफ्ट हँड साईड, लेफ्ट हँड साईड LHS, ठीक आहे, लेफ्ट हँड साईड बघा कोणती आहे, साईन टू ए. ओके, बट आपल्याला एची व्हॅल्यू दिलेली आहे, बट ए इज इक्वल टू किती दिलेला आहे, 30 degrees therefore which is equal to LHS is equal to काय आला, साईन टू इंटू किती आहे, 30 degrees म्हणजे काय आलं, साईन टू इंटू 30 साईन 60 degrees. तुम्हाला माहिती आहे साईन 60 degreesची व्हॅल्यू किती असते, साईन 60 degreesची व्हॅल्यू किती आहे, तर त्यासाठी काय करायचं, आपण एक ट्रँगल ड्रॉ करायचं. बघा तुम्हाला टेबल जर पाठ नसेल होत तर ट्रँगल ड्रॉ करायचा, हा 30, 60, 90 बरोबर आहे. जेव्हा आपल्याला 30च्या समोरची साईड किती असते, 1 आणि जो हायपोटेनस आहे तो 2 असतो आणि 60च्या समोरची √3. आपल्याला काय म्हटलेलं, साईन 60, साईन 60 म्हणजे काय, 60च्या अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस, अपोजिट अपॉन हायपोटेनस काय, √3/2 म्हणजे साईन 60ची व्हॅल्यू काय आली, √3/2 आलं लक्षात. हे काय झाली आपली लेफ्ट हँड साईड. आता काय करायचं आहे आपल्याला, राईट हँड साईड RHS इज इक्वल टू RHSची व्हॅल्यू काय, 2 sin A into cos A. ओके, तर 2 ला 2 जसं तसं, साईन ए म्हणजे किती, साईन एची व्हॅल्यू किती आहे, 30, साईन 30 इंटू कॉस ए, कॉस 30, ठीक आहे. आता 2 into sin 30ची व्हॅल्यू, साईन 30 म्हणजे काय, 30च्या अपोजिट अपॉन हायपोटेनस किती आलं, 1/2 इंटू कॉस 30, 30 इथे आहे, कॉस 30 म्हणजे काय, ॲडजसन साईड अपॉन हायपोटेनस. ओके, तर ॲडजसन साईड किती आहे, √3 अपॉन हायपोटेनस आहे 2. ओके, तर आता काय करायचं आहे आपल्याला, बघा हा 2 आणि हा 2 काय होईल, कॅन्सल होईल, म्हणजे उरलं काय, √3/2 therefore बघा LHS किती आला, √3/2 RHS किती आला, √3/2 therefore LHS इज इक्वल टू RHS therefore साईन 2A इज इक्वल टू 2 sin A into cos A आणि याच्या खाली शेवटी लिहायचं, धस प्रूव्ड और व्हेरीफाईड, व्हेरीफाईड या दोन्हीपैकी एक कोणतंही लिहू शकता. आलं लक्षात, याच्यामध्ये काही डाऊट आहे. बघा व्हेरीफायवाले किंवा प्रूव्ह दॅटवाले सिम्पली तुमच्या हातातले मार्क्स असतात, याच्यामध्ये टाईम वेस्ट बिलकुल करायचा
नाही आणि कन्फर्म 100% हे क्वेश्चन जे आहे ते अटेम्प्ट करायचे. आलं लक्षात? आलं लक्षात? ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. लिहून घ्या, बघा पॉज करून लिहित चला हे, आपल्याला वेळ वाया नाही घालवायचा. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजत असेल, समजत आहे का मेथड? समजत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा, समजत आहे असं. ओके, काही सजेशन असेल तर ते पण देऊ शकता तुम्ही. सेकंड बघा काय दिलेलं आहे क्वेश्चन, कॉस 2a इज इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर ए अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए. ओके, आता बघा एची व्हॅल्यू किती आहे आपल्याला ठेवायची आहे. आता काय करायचं आपण, पहिले एल एच एस इज इक्वल टू कॉस 2a. ओके, बट ए इज इक्वल टू किती आहे, 30 डिग्री, है ना. आता 30 डिग्री पुट करा, कॉस 2 × 30 हे पुढची ब्रॅकेटमध्ये टर्म ठेवा, अँगल आहे तो, कॉस 60 आला. ठीक आहे, आता कॉस 60 बघा, 60 डिग्री इथे आहे. कॉस म्हणजे काय असतो, ॲडजसंट अपॉन हायपोटेनस. ॲडजसंट किती आहे इथे, 1/2. ॲन्सर आला आपलं 1/2. ओके, हे झाले एल एच एस. आर एच एस कॅल्क्युलेट करा सेम. आर एच एस काय आहे, 1 − 10² ए अपॉन 1 + 10² ए. पुट बट ए इज इक्वल टू 30 डिग्री, देअर फॉर आर एच एस इज इक्वल टू 1 − 10² ए, 10² 30 अपॉन 1 + 10² 30. ओके, आता आपल्याला व्हॅल्यू बघायची आहे टॅन 30 ची. 30 डिग्री इथे आहे, टॅन म्हणजे काय असतो, अपोजिट अपॉन ॲडजसंट. टॅन 30 अपोजिट अपॉन ॲडजसंट म्हणजे काय येईल व्हॅल्यू इथे, 1 − अपोजिट आहे 1 अपॉन ॲडजसंट आहे √3² अपॉन 1 + 1 अपॉन √3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, स्क्वेअर करून घ्या, काय येईल इथे, 1 − 1² 1, √3² 3 अपॉन 1 + 1/3. आता काय करायचं इथे, 1 − 1/3 आहे, 1 + 1/3 आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 3 × 1 3 − 1 काय येईल, 3 − 1 अपॉन 3 आणि डिवाईडमध्ये 3 + 1 अपॉन 3. आता इथे काय येईल पुढे बघा, 3 − 1 काय येईल, 2/3 इंटू हा डिवाईडमध्ये होता तर वरती येईल 3/3 + 1 4. 3 गेट्स कॅन्सल म्हणजे 2/4 विच इज इक्वल टू 1/2. किती आली व्हॅल्यू, 1/2. दिसते तुम्हाला, टू बाय फोर म्हणजेच काय तर 1/2. बघा आर एच एस सी व्हॅल्यू किती आली, 1/2. एल एच एस सी किती होती व्हॅल्यू, 1/2. म्हणजे काय झालं आपलं, थस प्रूव्ड, देअर फॉर एल एच एस इज इक्वल टू आर एच एस, देअर फॉर काय येईल, कॉस 2a इज इक्वल टू 1 − 10² ए अपॉन 1 + 10² ए. ओके, त्याच्याखाली लिहू शकता तुम्ही थस प्रूव्ड ऑर व्हेरीफाईड. ओके, अशा पद्धतीनं तुम्हाला व्हेरीफायवाले क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करायचे सिम्पली मेथडनं. ठीक आहे, याच्यामध्ये काही डाऊट नसावा तुमचा. बघा असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि बघा प्रत्येक चॅप्टरच्या ज्या नोट्स आहेत ह्या नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, तर 2 दिवसामध्ये आपलं भिसेसर नावाचं ॲप जे आहे ते लॉन्च होत आहे. त्या ॲपमध्ये तुम्हाला PDF ज्या आहेत त्या सर्व तुम्हाला लेक्चरवाईज PDF मिळतील किंवा टॉपिकवाईज PDF मिळणार आहेत. ठीक आहे, त्या PDFमध्ये इझी लँग्वेज असणार आहे त्याच्यामुळे त्या मे बी यूजफुल ठरतील तुम्हाला. ठीक आहे, 2 दिवसानंतर तुम्हाला लिंक ही आपल्या ज्या अपकमिंग व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ठीक आहे, तर बघा लिहून घ्या,
झालं असेल तर बघा. आता पुढची जी प्रॉब्लेम आहे, पुढचा जो टॉपिक आहे तो आहे सब मल्टिपल अँगल्स. जसं आपण मल्टिपल अँगल्स पाहिलं, मल्टिपल्स अँगल्स म्हणजे काय होते, जर ए अँगल दिलेला असेल आपल्याला आणि त्याचं मल्टिपल अँगल कोणते होते, तर 2A, 3A, 4A, 5A हे काय होते, त्याचे मल्टिपल अँगल्स होते, बरोबर आहे. बट आता आपल्याला काय करायचं आहे, सब मल्टिपल अँगल्स म्हणजे काय ते बघायचं आहे. आलं लक्षात? सब मल्टिपल अँगल्स बघा, वर्ड ऐकला असेल तुम्ही, नसेल तरी नो प्रॉब्लेम. आता बघूया आपण कोणता, सब मल्टिपल अँगल्स. ओके, मल्टिपल अँगल्स समजलं तुम्हाला. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे सब मल्टिपल अँगल्स. ठीक आहे, सब मल्टिपल अँगल्स. ठीक आहे, तर आता बघा सब मल्टिपल अँगल्स जे आहेत ते काय असतात. सपोज लेट ए एनी अँगल, ठीक आहे, एनी अँगल आहे, तर याचं ए बाय टू, ए बाय थ्री, ए बाय फोर, डॅश डॅश डॅश, ए बाय फाईव्ह आणि सो ऑन, हे जे अँगल्स आहेत हे काय झाले आपले, सब मल्टिपल अँगल्स ऑफ ए. आलं लक्षात? मल्टिपल अँगलमध्ये काय होतं, तर त्याला टूनं, थ्रीनं, फोरनं मल्टिप्लाय करत होतो आपण. सब मल्टिपलमध्ये काय, तर त्याला डिवाईड करतो आहे आपण. येते लक्षात? तर हे जे अँगल्स असतात याला काय म्हणतो आपण, सब मल्टिपल अँगल्स. ठीक आहे, आता बघा याचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर याचे फॉर्म्युले पण तसेच राहणार आहे. आता जसं की साईन थीटा असेल, ओके, तर काय येईल, टू साईन थीटा बाय टू इंटू कॉस थीटा बाय टू. येते लक्षात? त्यानंतर कॉस थीटा, कॉस थीटाचं काय असणार आहे, कॉस स्क्वेअर थीटा बाय टू मायनस साईन स्क्वेअर थीटा बाय टू, बरोबर आहे. किंवा काय येईल, वन मायनस टू साईन स्क्वेअर थीटा बाय टू, है ना. अशा पद्धतीने हे फॉर्म्युले याचे जनरेट होतील. आलं लक्षात? फक्त आपण काय केलेलं आहे, जे टू थीटा होतं त्या ठिकाणी आपण थीटा ठेवला आणि ज्या ठिकाणी थीटा होता त्या ठिकाणी थीटा बाय टू व्हॅल्यू ठेवलेली आहे. तर असे जे आहेत ते सब मल्टिपल अँगल्स असतात. सेम फॉर्म्युले आहेत, तुम्हाला जर कोणता प्रॉब्लेम आला तर तुम्ही तो सॉल्व करू शकता. एक फॉर एक्झाम्पल म्हणून आपण एक प्रॉब्लेम घेऊया. बघा घ्या प्रॉब्लेम. इफ राईट डाऊन, इफ टॅन ए बाय टू, इफ टॅन ए बाय टू इज इक्वल टू वन बाय रूट थ्री, वन बाय रूट थ्री, then find cos A, then find cos A. आता या ठिकाणी बघा कोणता फॉर्म्युला यूज होईल, इथे टॅन ए बाय टू दिलेला आहे, कॉस एचा, कॉस एचा कोणता फॉर्म्युला यूज होईल, कॉस ए इज इक्वल टू टॅनचा काय होता, वन मायनस टॅन स्क्वेअर ए बाय टू अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर ए बाय टू, बरोबर आहे. इथे जर टू ए असता तर इथे काय आलं असतं, ए आलं असतं, इथे ए आहे त्याच्यामुळे आपण ए बाय टू घेतला. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे की टॅन ए बाय टूची व्हॅल्यू किती आहे, वन बाय रूट थ्री. तर या ठिकाणी काय करा, पुट टॅन ए बाय टू इज इक्वल टू वन बाय रूट थ्री, देअर फोर कॉस ए इज इक्वल टू वन मायनस याचं काय आहे, तर वन बाय रूट थ्री ब्रॅकेटचं स्क्वेअर अपॉन वन प्लस वन बाय रूट थ्री ब्रॅकेट स्क्वेअर. काय येईल मग येतं, वन मायनस वन बाय थ्री, रूट थ्रीचा स्क्वेअर थ्री आणि वन प्लस वन बाय थ्री. आलं लक्षात? काय येईल मग,
क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 3 × 1 = 3 − 1 आता इथे काय येईल, 3 − 1 म्हणजे 3 − 1/3 डिवाइड बाय 3 + 1/3 ठीक आहे। आता 3 − 1 काय येईल, 2/3 डिवाइड बाय 4/3। आता डिवाइडचा डिवाइड आहे तर न्यूमरेटरमध्ये जर घेऊन जायचं झालं तर कसा येईल, तो कसा येईल, उलटा लिहतो आपण, कसा 2/3 × हा 4/3 होता तर काय लिहतो आपण, 3/4। हा 3 गेट्स कॅन्सल, 2/4 आला तर 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, देअर फोर ॲन्सर काय आलं, 1/2। कॉस एची व्हॅल्यू किती आली, 1/2। तर अशाच पद्धतीनं आपल्याला मल्टिपल अँगलचे प्रॉब्लेम असोत की सब मल्टिपल अँगलचे प्रॉब्लेम असतील तर सॉल्व करायचे आहेत। आय होप तुमचा हा डाऊट क्लिअर झाला असेल आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं परत एक्सप्लेनेशन करायची गरज पडत नाही किंवा पडणार नाही याची खात्री मी बाळगतो, ठीक आहे। आणि हे मल्टिपल अँगल आणि सब मल्टिपल अँगल जे आहेत ते आपण संपला असं कन्क्लूड करूया, ठीक आहे। याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्रीचा जो पुढचा पार्ट आहे तो आपण नंतर पाहूया। बघा फॉर्म्युले जे आहेत ते परत एकदा रिवाइज करतो मी, तर कॉस 2θ = 2 किंवा एच्या फॉर्ममध्ये बघा, कॉस सॉरी साईन 2a फॉर्म्युला बघा, 2sin A × cos A सिंपल आहे। त्यानंतर कॉस 2a फॉर्म्युले बघा काय होते, cos² a − sin² a, दुसरा काय होता 1 − 2 sin² a बरोबर, तिसरा काय होता 2 cos² a − 1 आणि चौथा जो होता तो काय होता 1 − tan² a / 1 + tan² a ठीक आहे। त्यानंतर पाहिले आपण tan 2a चे फॉर्म्युले काय होता, 2 tan A / 1 − 3 tan² a ओके। त्याच्यानंतर आपण 3a चे फॉर्म्युले पाहिले, 3 sin 3a चे काय होता तर 3 sin A − 4 sin³ a, cos³ a चं काय होतं उलटा होता, जसं की पहिले काय होतं याचं 3 sin A − 4 sin³ a होता, तर cos³ a मध्ये काय घेतो आपण तर 4 cos³ a − 3 cos A ठीक आहे। आणि तिसरा जो फॉर्म्युला होता tan² a चा, तर tan² a चा फॉर्म्युला काय होता, सॉरी tan³ a चा फॉर्म्युला काय होता, tan³ a चा फॉर्म्युला 3 tan A − 3 tan A − tan² a का tan³ a बघा कन्फर्म करा एकदा काय होता, तर 3 tan A − tan³ a / 1 − 3 tan² a काय होता, tan³ a / 3 tan A − tan³ a / 1 − 3 tan² a लक्षात, तर असे फॉर्म्युले आपण पाहिले होते। त्यानंतर सब मल्टिपलचे फॉर्म्युले सेम राहणार आहेत, 2a च्या ठिकाणी आपण काय घेणार a आणि मल्टिपलमध्ये a/2 असं घेणार, ठीक आहे। तर अशा पद्धतीनं हा टॉपिक संपलेला आहे, तर पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा टॉपिक न घेऊन भेटूया आपण। ओके, गुड नाईट, थँक्यू।